अपूर्व विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन फाटक हायस्कूल रत्नागिरी येथे करण्यात आलं होतं. यानिमित्त विद्यार्थ्यांना याबाबत मार्गदर्शन व्हावं यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, गटशिक्षणाधिकारी डी बी सोपनूर, दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष सुनीता भावे, मुख्याध्यापक श्रीकृष्ण जोशी, उपमुख्याध्यापक रवींद्र इनामदार, तालुका समन्वयक राजन रहाटे, शिक्षण विभागाचे मयुरी जोशी, अशोक भाटकर, चंद्रकांत जोगल आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात रवींद्र इनामदार यांनी या विज्ञान प्रदर्शनाबाबत माहिती सांगितली. राज्याचं काम पाहते त्या ठिकाणी गेले 3 वर्ष ठाणे जिल्ह्यामध्ये अगरवाल नावाची व्यक्ती अशा प्रकारचे छोटे छोटे प्रयोग अनेक शाळांतून करत असत आणि त्याचा इम्पॅक्ट चांगला विद्यार्थ्यांच्या आवडीमध्ये निर्माण झाली आणि कमी खर्चात असल्यामुळं प्रत्येक शाळा त्या सहभागी होऊ लागल्या. याचा विचार करून मग ही योजना राज्यस्तरीय राबवण्याच्या दृष्टीनं नारायणराव दृश्यपुरे संचालक आहेत त्यांना विषय घेतला आणि मग त्यासाठी आपल्या जिल्ह्यातून 2 तज्ञ व्यक्ती पाठवले होते. त्यांचं ट्रेनिंग झालं, पुन्हा जिल्ह्याला ट्रेनिंग झालं आणि आता प्रत्येक वीज स्तरावर हा कार्यक्रम आयोजित केला जातो. तसेच अशा प्रदर्शनाची शिक्षण क्षेत्राला कशी गरज आहे तसेच विद्यार्थ्यांनीही किती गरज असल्याचं सांगितलं. याप्रसंगी मार्गदर्शन करताना एकनाथ आंबोकर यांनी सांगितलं. आमचा उद्देश आमच्या शिक्षण खात्याचा असा आहे की या निमित्तानं वाचन संस्कृती जोपासली जाईल. आपले जे नवोदित लेखक आहेत, कवी आहेत, तर त्यांची पुस्तकं ही लोकांपर्यंत येतील आणि एक वेगळी चळवळ उभी राहील हा शिक्षण खात्याचा प्रामाणिक उद्देश आहे. जे विद्यार्थी बोलके आहेत ते प्रगत समजायचे, जे विद्यार्थी येणाऱ्या अधिकाऱ्याला आणि समुदायाला घाबरत नाहीत आणि त्यांच्याशी संवाद साधतात तर ते विद्यार्थी प्रगत समजायचे आणि त्या दृष्टिकोनातून आपण इथं सुरुवात करतो. यावेळी अपूर्व विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन सुनीता जोशी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं. मान्यवरांनी प्रदर्शनाची पाहणी केली आणि जवळजवळ 160 विज्ञानांच्या कलाकृती बहुसंख्य शाळांनी सादर केल्या होत्या.